मी भाग्यवान आहे आणि स्वतःला मी भाग्यवान समजतो की मी छत्रपतींच्या मातीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत मी काम करतो. आज ती मिरवणूक चालू केली आणि या ठिकाणी मी उपस्थित आहे. ते माझे आता सहकारी मित्र आहेत. आमच्या निवडणुका संपल्या आहेत कारण त्यांनी मी सभागृहामध्ये गेली 15 वर्ष काम केलेलं आहे. राजकारणाचं युद्ध संपलं आहे, आता समाजसेवेचं युद्ध चालू झालेलं आहे. भाऊ, तुमची पहिली शिवजयंती असणार आहे, आमदार झाल्यानंतर काय भावना आहेत, काय सांगा? बघा, घेतल्यानंतर राजमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची मुहूर्तमेट ह्याच कसबा विधानसभेतून केली आणि पाठीमागं त्यांचा वाडा होता लाल महालमध्ये. समोर जे गणपती मंदिर आहे इथं त्यांनी त्याची स्थापना केली आणि स्वराज्याची मुहूर्तमेट या ठिकाणाहून झाली. मी नशिबान आमदार आहे की मी ह्या भागामध्ये पूर्वी महानगरपालिकेचा नगरसेवक होतो, आज ह्या भागाचा विधानसभेचा आमदार आहे. आम्हाला छत्रपती आज जन्मताच जसं आम्हाला समजतं असं छत्रपतींचं धडे आम्हाला घरातून मिळालेत, शाळेत शिक्षणातून मिळालेत आणि आमचं जीवनच जय भवानी आणि जय शिवाजी यातनंच चालू झालेलं आहे. आणि ह्या माझ्या 52-53 वर्षाच्या काळामध्ये दरवर्षी मी छत्रपतींच्या मिरवणुकीला हजर असतो. एकदाही माझी कधी माझ्या हातनं ही वारी चुकलेली नाही आहे. आजही मी विधानसभेतनं अर्धवट सोडून ह्या छत्रपतींच्या मिरवणुकीला या ठिकाणी आलेलं आहे. मी भाग्यवान आहे आणि स्वतःला मी भाग्यवान समजतो की मी छत्रपतींच्या मातीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत मी काम करतो. आता उमेदवारांचे काही वेळापूर्वी तुमचे जे विरोधक होते हेमंत रासने, तुम्ही एकत्र येणार होते, मात्र प्रतिस्पर्धीला काय सांगाल? म्हणजे ते नाही, मी भवानी माता मंदिरपासून जी मिरवणूक चालू होती आणि ही प्रथेप्रमाणे मी त्या ठिकाणी असतो. आज ती मिरवणूक चालू केली आणि ह्या ठिकाणी मी उपस्थित आहे. ते माझे आता सहकारी मित्र आहेत. आमच्या निवडणुका संपल्या आहेत आणि उद्या आम्ही पुण्याचं आणि विधानसभेचं राजकारण एकत्र बसून करूया. सामाजिक कामामध्ये राजकारण कुठं मी आणणार नाही कारण त्यांनी मी सभागृहामध्ये गेली 15 वर्ष काम केलेलं आहे. राजकारणाचं युद्ध संपलं आहे, आता समाजसेवेचं युद्ध चालू झालेलं आहे. ते एकत्र हातात हात घालून काम करू.